मंदिरांचे मंदिरे असतात 33 कोटी अब्ज मंदिरांचे मंदिरे असतात पण माझ्या राज्याचे एकही मंदिर नसताना जो अधिक राज्य करतोय त्याला शिवाजी म्हणतात मित्रांनो आपल्याला कोणी विचारलं की शिवाजी महाराजांचं नाव शिवाजीच का ठेवण्यात आलं तर आपण सहजपणे उत्तर देतो की शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला म्हणून त्याचे नाव शिवाजी ठेवण्यात आलं दुसरा मुद्दा उठेल आणि उत्तर देईल की शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला आणि त्या शिवनेरी किल्ल्यावर शिवाई नावाची देवी होती म्हणून त्यांचे नाव शिवाजी ठेवण्यात आलं पण मित्रांनो हे उत्तर चुकीचे आहे खरा उत्तर आहे शिवाजी हा नाव जगाला न्याय आणि संदेश देणारा शब्द आहे ते कसे काय मी तुम्हाला सांगत आहो शिक और शिका वापर त्याचप्रमाणे वागा आणि जर तुम्ही शिकल्यात आणि त्याचप्रमाणे वागलात तर तुम्ही नक्कीच जग जिंकाल हा त्यांच्या नावावरून आपल्याला संदेश मिळतोय रात्र झाली आता फार दिवा पाहिजे रात्र झाली आता फार दिवा पाहिजे माझ्या देशासाठी जिजाऊचा पुत्र शिवा पाहिजे माझ्या देशासाठी जिजाऊचा पुत्र शिवा पाहिजे मित्रांनो शिकल्याप्रमाणे वागाल हा साधा आणि सिंपल संदेश आहे मित्रांनो शिवाजी महाराजांच्या अगोदर कुणाचे नाव शिवाजी नव्हतं पण आता प्रत्येक धर्मात प्रत्येक जातीत शिवाजीचं नाव ठेवण्यात येतो कारण शिवाजी महाराजांनी कार्य असे केलेले आहे मित्रांनो मग प्रश्न येतोय शिवाजी महाराजांना घडवलं कोणी शिकवलं कोणी तर याचे पूर्ण श्रेय जिजामातेला जातं कारण मित्रांनो जिजामाता ह्या सुशिक्षित होत्या सुसंस्कृत होत्या आणि आपल्या मुलाच्या शिक्षणासाठी जागरूक त्या म्हणून शिवाजी घडलेल्या आहे मित्रांनो जर आपल्याला आपल्या जीवनात यशस्वी व्हायचं आहे तर आपल्याला एकच फॉर्म्युला लक्षात ठेवावा लागेल आणि तो फॉर्म्युला मी तुम्हाला सांगित आहोत 3P + 5D = success मित्रांनो 3P म्हणजे पी फॉर प्रॅक्टिस म्हणजे सराव पी फॉर प्लॅनिंग म्हणजे नियोजन पी फॉर परफॉर्मन्स म्हणजे प्रदर्शन 5D सांगत आहो डी फॉर ड्रीम म्हणजे स्वप्न डी फॉर डिझायर म्हणजे इच्छाशक्ती डी फॉर डिटर्मिनेशन म्हणजे ध्येय डी फॉर डेडिकेशन म्हणजे समर्पण आणि डी फॉर डिसिप्लिन म्हणजे शिस्त आणि मित्रांनो हे शिवाजी महाराजांमध्ये होते म्हणून शिवाजी महाराज घडलेले आहेत मित्रांनो मी आपल्या दोन शब्दांना उत्तर देण्याच्या अगोदर फक्त हाच म्हणेन की जर ओम म्हणल्याने मनाला शांती मिळते तर साई म्हणल्याने मनाला शक्ती मिळते ओम म्हणल्याने जर मनाला शांती मिळते तर साई म्हणल्याने मनाला शक्ती मिळते आणि जर राम म्हणल्याने पापाची मुक्ती मिळते तर जय शिवराय म्हणल्याने आम्हाला 100 भागाची ताकद मिळते जय शिवराय म्हणल्याने आम्हाला 100 भागाची ताकद मिळते एवढं बोलून मी आपले दोन शब्द दाखवतो जय भवानी जय शिवाजी